रखडलेल्या नियुक्त्यांसंदर्भात एक मोठी बातमी येते आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या SEBC च्या नियुक्त्या कायम आता होणार आहेत. सर्व SEBC च्या पदांना EWS किंवा खुल्या प्रवर्गातून पर्याय मिळालेला आहे. खुल्या प्रवर्गात वर्ग करून नियुक्त्या काढण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. तसा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. प्रदीप, काय अधिक सांगा? स्नेहिल, आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर SEBC च्या ज्या जागा आहेत त्यांच्या नियुक्त्यांचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सातत्यानं खरं तर राज्य सरकारकडे मागणी केलेली होती की SEBC च्या आरक्षणावरती लवकरात लवकर तोडगा करून इतर समाजातील विद्यार्थ्यांना जे आहे ते लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात आणि त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते आज राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेले आहेत. सर्व विभागांना राज्य सरकारनं आज आदेश दिलेले आहेत की SEBC च्या ज्या जागा आहेत त्या खुल्या किंवा EWS प्रवर्गामध्ये वर्ग करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देण्यात याव्यात. खरं तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे आणि ज्या SEBC च्या जागा रखडलेल्या होत्या त्यांच्या सुद्धा नियुक्त्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटेल. त्या संदर्भातला जो आदेश आहे तो आज राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेला आहे. मी सर्वच विभागांना आदेश देत यापुढे SEBC आरक्षणाचा मुद्दा उपस्थित न करता या सगळ्या जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गात वर्ग करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्या असा जो आदेश आहे तो राज्य सरकारनं काढलाय. त्यामुळे SEBC च्या आरक्षणाचा तोडगा विद्यार्थ्यांना खरं तर आता निघालेला आहे आणि या ज्या नियुक्त्या आहेत त्या मात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळतील. बिलकुल, धन्यवाद प्रदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.